महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट, सर्वात पहिले बघा थळघाट। थळघाटलाच आपण काय म्हणतो, कसारा घाट। जर तुम्ही मुंबई ते नाशिक जात असाल किंवा नाशिक ते मुंबई येत असाल तर तुम्हाला कोणता घाट लागतो, तर थळघाट म्हणजेच काय, कसारा घाट। ठीक आहे, कसारा घाट त्यालाच काय म्हणतात, थळघाट। ठीक आहे, हे दोन्ही नावं लक्षात ठेवायचे, इथे कन्फ्यूज व्हायचे नाही। त्यानंतर बोरघाट, बघा तुम्ही जर मुंबई ते पुणे जात असाल, मुंबई ते पुणे जात असाल तर तुम्हाला कोणता घाट लागतो, तर बोरघाट लागतो। ठीक आहे, बोरघाट। ठीक आहे, त्यानंतर बघा तुम्ही पुणे ते बारामती, आता पुणे, आता बारामती तुम्ही म्हणाल जिल्हा आहे का, नाही तालुका आहे, ते तो कुठे येतो, तर पुणे जिल्ह्यात येतो। म्हणजे पुणे ते बारामती जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला दिवाघाट लागतो, कोणता, दिवाघाट। ठीक आहे, दिवाघाट लागतो। त्यानंतर पुणे ते नाशिक तुम्हाला जायचं असेल, आता इथे पुणे इथे नाशिक तुम्हाला जायचं आहे तर कोणता घाट लागणार आहे, तुम्हाला चंदनपुरी घाट लागणार आहे। ठीक आहे, चंदनपुरी घाट लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जर पुणे ते ठाणे जायचं असेल, आता पुण्यावरून ठाण्याला जायचं आहे, पुण्यावरून ठाण्याला जात असताना तुम्हाला कोणता घाट लागतो, तर नाणे घाट लागतो। ठीक आहे, नाणे घाट। त्यानंतर पुणे ते रायगड तुम्हाला जायचं असेल, आता पुण्यावरून रायगडला जायचं आहे तर कोणता घाट लागतो तुम्हाला, पुणे ते रायगड भीमाशंकर, भीमाशंकर। ठीक आहे, भीमाशंकर घाट हा तुम्हाला पुणे ते रायगड लागतो। त्यानंतर पुणे ते सातारा तुम्हाला जायचं, तर पुण्यावरून साताऱ्याला तुम्हाला जायचं आहे तर कोणता घाट लागणार आहे, खंबाटकी, खंबाटकी घाट। ठीक आहे, त्यानंतर कराड, आता कराड तुम्ही म्हणाल कुठे आहे, तर सातारा जिल्ह्यात आहे कराड, ते तुम्हाला चिपळूण जायचं आहे, चिपळूण कुठे आहे, रत्नागिरी जिल्ह्यात आहे। तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर कोणता घाट लागणार आहे, बरं, कुंभार्ली घाट लागणार आहे। त्यानंतर लास्टला आहे तुमचं कोल्हापूर, तर तुम्हाला पणजी जायचं, तर पणजी, आता पणजी कुठे आहे, तर गोव्यामध्ये। कोल्हापूरवरून तुम्हाला पणजी जायचं असेल तर कोणता घाट लागणार आहे, फोडा घाट लागणार आहे। ठीक आहे, फोडा घाट तुम्हाला लागणार आहे। या प्रकारे सर्व घाट लक्षात ठेवायचे, कोणती एक्झाम तुम्ही देत असाल त्यामध्ये तुम्हाला इथे एक मार्काचा क्वेश्चन विचारला जातो।